वेलकम इन द वर्ल्ड ऑफ ब्यूटीफुल वर्ल्ड ऑफ मैथमेटिक्स सुस्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निशांत प्रभाव पवाले राजन उद्या आपला मी तुमच्या समोर येण्याचं कारण म्हणजे कारण उद्या आपला आवडतीचा विषय कारण हा मॅथमॅटिक्स आहे राजन। हा वर्षभर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना पाठांतर करून दिलंय कारण हा मॅथमॅटिक्स शिकवलेलं राजन तुझ्या आयुष्यभर तुला विसरणार नाही अशा पद्धतीनं अल्जेब्रा ज्योमेट्री दोन्ही तुला सॉल्व करून दिलंय शिकवलंय कारण मला माहितीये मी शिकवलेल्या कन्सेप्ट तुला आयुष्यभर राजा विसरणार नाही कारण हे वाले सरने शिकवलेला शब्द आहे आयुष्यभर तुला विसरणार नाही। हाच तो पेपर ज्या वर्षभर त्या पेपरची तू मेहनत केला तो पेपर तुझा उद्या आहे। उद्याच्याला तुझा अल्जेब्राचा पेपर आहे। त्या अल्जेब्राच्या पेपरसाठी तुला सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक। चांगल्या पद्धतीनं उद्याच्याला पेपर द्या कारण ज्या आई वडिलांचे आपण स्वप्न पूर्ण करण्यासाठी या लातूर शैक्षणिक पॅटर्न मध्ये आपण लातूर पॅटर्न मध्ये शिकायला आलात ना तो लातूर पॅटर्न गाजवण्याचा दिवस म्हणजे तुमचा उद्याचा आहे। तुम्हाला 40 पैकी 40 मार्क 100% पडणार म्हणजे पडणार। काहीच व्हायचं नाही, सावकाशपणे पेपरला जावा, काहीच नाही, 800 प्रश्न येतील ना येऊ द्या राजा। वर्षभर आपण जी मेहनत केल्यात ना फक्त डोक्यामध्ये कन्सेप्ट राहू द्या कारण मी कितीही सांगितलं अजून कोणीही कितीही सांगितलं राजा व्हॉट्सअप प्रश्न हा बाहेरचाच पडणार आहे त्याच्यामुळे त्याची काही तुला टेन्शन घ्यायची गरज नाही। फक्त प्रामाणिकपणे तो पेपर उद्याचा कारण तुझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला उद्याच्या पेपरमध्ये 40 पैकी 40 मार्क पडले पाहिजेत आणि परवाच्या दिवशी तुला अजून ज्योमेट्रीचा पेपर आहे त्या पेपरला सुद्धा तुला 40 पैकी 40 मार्क पडले पाहिजेत। अशा चांगल्या पद्धतीने उद्याचा पेपर सॉल्व्ह करा। एक एक क्वेश्चन झालं की असं अंडरलाईन वडा छानपैकी पट्टीनं व्यवस्थित पेपर खाडाखोड करू नका। प्लीज कृपा करून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना डबल एकदा सांगतोय की राजन खाडाखोड करू नका। खाडाखोड केले की तुझ्या आयुष्याचा पार सत्यानं असतो पेपर। खाडाखोड करू नको कारण वर्षभर तू चांगल्या पद्धतीने टेस्ट सिरीज दिला, सगळं चांगलं दिलं, व्यवस्थित पेपर सॉल्व्ह केला, वर्षभर आपण चेक करून घेतला सगळ्या विद्यार्थ्यांनी, त्याच्यामुळे काहीच वेळ सावकाश पेपर सॉल्व्ह करा कारण हा पेपर तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे। हा जर पेपर तुला जर आउट ऑफ गेला राजा तर तुला कॉन्फिडन्स येते की नाही सर मला ज्योमेट्रीचा सुद्धा पेपर हा आउट ऑफ चा जाणार आहे। म्हणून आत्मविश्वास आपला पूर्ण महत्वाचा आहे। कॉन्फिडन्स इज अ मोर इम्पॉर्टंट। कॉन्फिडन्स असला का माणूस कसला पेपर असू दे, सगळा पेपर सोपा जाते त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आपल्याला असला पाहिजे। त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना डबल एकदा सांगतोय की उद्याचा पेपर लिहित असताना काहीच टेन्शन घेऊ नका। सकाळी 7 नंतर काहीही आपण बघू नका कारण फक्त फक्त आणि फक्त कन्सेप्ट लक्षात राहू द्या। ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन करता त्या रफ पेजवर ज्यावेळेस कॅल्क्युलेशन तुम्हाला 20 पेजचे तुम्हाला आन्सर शीट बोर्डाकडून दिलेली आहे त्या शेवटच्या पेजवर ग्राफ शेवटच्या पेजवर आपण रफ कॅल्क्युलेशन करत असताना पेन्सिल न करा आणि पेपर झाल्यानंतर सगळं फुडून तुम्ही पुन्हा पेपर त्याला सबमिट करून टाका। हे काळजीपूर्वक सगळे रिस्ट्रिक्शन पाळा, चांगलं कर्कटक घेऊन जागा, कंपास पेटी चांगलं रुळलेली घेऊन जावा, सगळं नवीन साहित्य चांगलं रुळलेलं साहित्य घेऊन जावा जेणेकरून लोकांना आपल्याला मागायची गरज नाही पडली पाहिजे। असा चांगला पेपर उद्याच्याला सॉल्व्ह करा। राहिले एमसीक्यूचा प्रश्न सॉल्व्ह करत असताना एमसीक्यूचा प्रश्न तुमचा त्याचा ऑप्शन बी लिहा आणि त्याचं उत्तर बी लिहा। समजा एक क्वेश्चन आहे त्याचा बी समजा ऑप्शन बी आहे, बी पण लिहा त्याचं उत्तर समजा 5 असेल तर बी आणि 5 असं दोन्ही लिहा ऑप्शन विथ आन्सर असं दोन्हीही उद्याच्या पेपरमध्ये तुम्ही लिहा एमसीक्यूचा पेपर लिहित असताना। बाकीचे क्वेश्चन ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करत असताना जे कोणत्या ऍक्टिव्हिटी असतील ते सगळे पहिल्यांदा लिहून काढा त्याच्यानंतर पूर्ण बॉक्स भरा। कळले का? काळजीपूर्वक घ्या। एक प्रश्न झाला की छानपैकी असे दोन असे रेषा एका खाली एक रेषा वाढायच्या, छानपैकी पेपर सॉल्व्ह करा, नवीन प्रश्न नवीन पेजवर लिहा कारण हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे। खाडाखोड करू नकोस राजा कारण तुला माहितीये खाडाखोड केलं की आपल्या बोर्डामध्ये मार्क कटतंय। म्हणून तुम्हाला सर्वांना उद्याच्या पेपरसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक। आपला पेपर सगळ्यांना चांगला जावं हीच मी गणपतीच्या चरणी आणि आई तुळजाभवानीच्या चरणी वंदन करतो की आमच्या लेकराला चांगल्या पद्धतीनं माझ्या सर्व विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीनं पेपर जावा हीच मी देवाकडे प्रार्थना करतो। कारण आपल्याला राजानो मार्क चांगले पडले की वाले सरचं नाव आपोआप होणार आहे कारण वाले सर इमानदारीनं शिकवले वर्षभर पाठांतर करून घेतले प्रत्येक कन्सेप्ट। त्यामुळे तुला येणाऱ्या परीक्षेसाठी उद्या अल्जेब्राच्या पेपरसाठी खूप माझ्याकडून बेस्ट ऑफ लक आहे। चांगला पेपर सॉल्व्ह करा। पेपर झाल्यानंतर मला सांगा की पेपर कसा गेला। आपल्या सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक आणि थँक्यू।